आपल्याकडे सोने घेण्याचे जे सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहे ते दसऱ्याचं प्रथम स्थान आहे. दसऱ्याच्या वेळेत आपल्याकडे हंगाम येऊन जातो आणि शेतकरी लोकांकडे पैशाची मोकळी असते, तर ग्राहकी चांगली आहे आणि या दिवसापासून लग्नसाही सुरुवात होतं. म्हणून लग्नाच्या हिशोबाने मी लोक प्युअर सोनं घेऊन घेता आणि तुकडे घेता, दागिने घेता. ग्राहकी चांगली आहे. शॉर्ट मंगळसूत्र आहे, अंगुठी आहे, एअरिंग्स आहे, छोटे नेकलेस आहे आणि बंगड्या आहे लाईट वेटचे. भरपूर प्रकारचे डिझाईन नवीन आलेलं आहे. चांगली मस्त ग्राहकी आहे, कारण 2 वर्षापासून दसरा सोनं घेऊन मनवलंच नाही होता. 2 वर्षानंतर सोन्याचे दुकान दसऱ्याच्या दिवशी उघडी झालेली आहे. मग चांगली मस्त ग्राहकी आहे. मुझे मतलब लेना था काफी टाइम से, बट हस्बैंड ने बोला कि आज का अच्छा दिन है तो चलो लेंगे, इसके लिए हम लेने आए थे. ज्याच्याजवळ थोडीफार काही शिल्लक असेल त्याचंच घेणे. लॉकडाऊनमध्ये 1.5-2 वर्षात हैराण झालेले आहे, पण परंपरा आहे म्हणून प्रत्येकजण 1-2 ग्रॅम काहीतरी घेत असतं. मी बापनाजींची 30 वर्षापासूनची कस्टमर आहे म्हणून मला ती सवयच लागली की मला काहीतरी घेणंच घेणं आहे आणि त्यांच्यावर खूप विश्वास आहे. आजचं दसऱ्याचं सीमोल्लंघन केलेलं होतं, त्याच्यामुळे पारंपरिक रीतीने तुमची हे झालेलं की जरी आपट्याचे पान होते तरी जर असेल तर तुम्ही सोन्याच्या रूपात काहीतरी घरी घेऊन जा सोनं, की ते अक्षय वाढत राहतं. ही त्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. की जळगावला महाराष्ट्रभरामध्ये सुवर्णनगरी म्हटली जाते, त्यातल्या त्यात बापनाजींचं सगळ्यांशी ते ओळख परिचय ठेवतात म्हणून त्यांच्यावर खूप ग्राहकांचाच विश्वास आहे. आणि म्हणून रेट कमी जास्त जरी झाले असतील, एवढी मार्केटिंग जरी असेल, तरी सुद्धा मात्र जळगावच्या लोकांची क्रेजच आहे की 1-2 ग्रॅम काही का असेना पण ते सोनं घेतच राहतात. आता त्याने परंपरा टिकलेलीच आहे. आज रावणाचा अपयश झाला होता, रावणाचा अंत केल्यामुळे सोन्यासारखा दिवस म्हणून आपण सोनं हा साजरा करतो, म्हणून सर्वजण घरोघरी सोनं घेतात. भावना म्हणजे काहीतरी फेस्टिवल आपल्या परंपरागत लावलेलं आहे म्हणून आपण ते चालत आलेलं आहे आणि त्या निमित्ताने फेस्टिवल निमित्ताने आपण घेतच राहतो आणि सर्व त्या निमित्ताने तरी सोनं लेडीजला मिळतं आहे बो असं आहे.